आता मी आणखी काही चिठ्ठ्या काढणार आहे. ए बी सीट नंबर घेऊ. एन सहा, बी नऊ, ई आठ, बी चोवीस. जर या पाच जणींपैकी एकीची रिंग गेली नाही तर आजच्या पैठणीच्या विनर या असणार. आपलं नाव? सौ वर्षा प्रसाद सहस्रबुद्धे, ठाणे. ठाणे. हा, आता या तिकडे बसून देव पाण्यात ठेवणार आहेत. अभिनंदन. इकडे दोन. काय टाळ्या वाजून द्यायचं सगळे. एक दोन. या बाजू. चष्मा जवळचा आहे की लांबचा? नाही तर स्टमी तर दिसायचा फाटकन. अरे दे, नाव सांगा. संपदा सुभाष उरणकर. कुठून आलाय? ठाणे. ठाणे. तुम्ही? ठाणे. या दोघींसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. एक दोन तीन. एक शून्य ही गुणसंख्या. अरे मारताय का टाकताय? राग आहे की काय त्यांच्यावर? काय चौथी संधी आहे. एक शून्य ही गुणसंख्या. महत्वाची संधी आहे. एकतर बरोबरी होईल किंवा त्या पैठणी जिंकतील. एक दोन तीन. अभिनंदन. तर अशा तऱ्हेने पैठणी जिंकण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे. ते बक्षीस तुमचं. सगळ्यात आधी वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून वहिनी तुम्हाला सोन्याची दळ. आणि या सगळ्यांच्या समोर झी मराठीकडून वहिनी तुम्हाला मिळते आहे ही पैठणी. दर शनिवारी पाच जणींपैकी कुणा एकाचं नाव घोषित व्हायचं, ज्या जिंकायच्या त्यांना मिळायची हिऱ्याची अंगठी. पण आज हिऱ्याची अंगठी मिळणार आहे या चिठ्ठ्यांपैकी कुणा एका चिठ्ठी. एक चिठ्ठी आता उचलली जाणार. माझाच हात थरथरतोय. संकर्षण, तू चिठ्ठी काढ आणि माझ्या. सुचित्रा बांदेकर. सुचित्रा, तुला कशाला पाहिजे हिऱ्याची अंगठी? तुझ्याकडे साक्षात हिरा आहे. आणि हे नाव आहे नेहा रवी रांगणेकर. अरे डिपाडी डिकांक. आणि त्या नाचायचा इथे आता. हात वरती करून टाळ्या वाजवा. डिपाडी पांग, डिचिपाडी पांग, हेडीवाडी डिचिपाडी पांग. डिपाडी पांग, डिचिपाडी पांग, हेडीवाडी डिचिपाडी पांग. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताजा ताजा माळव्याचा विलया भार.
काली माती निळा पाणी इरव शिवा ताजा ताजा माळगंगा हुई नया भार ज्वानी छाया मळा मंदी फिरती तपानी बहायाला कवतिक आल नाही कुणी रे मळाला या मळे वाली भेटली तनाय अगर रानी माझ्या मळा मंदी जोरदार टाळ्या वहिनींसाठी तुम्हाला मिळते आहे वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून ही हिऱ्याची अंगठी. थांबा ह्यांना काहीतरी बोलायचं घ्या. अच्छा गाण्याच्या ओळीप्रमाणे खरोखरच माझं कौतुक बघायला कुणीच नाही आलेले. आणि हा एवढा धीर आलाय तो आणि या सगळ्या जणी आहेत त्या. मग आता संपलाय कार्यक्रम, आता घरी जा, आनंदाने राहा, टाटा.